मोदी सरकारच्या मंत्र्यांची कामगिरी तसंच पुढील व्यूहरचना कशी असावी या संदर्भात आज दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्र्यांच्या कामगिरीची माहिती घेतली जाईल, तसंच भाजपच्या जाहीरनाम्यानुसार कामकाज झालंय का, कोणत्या विभागावर लक्ष देणं गरजेचं आहे याचाही विचार केला जाणार आहे. लवकरच केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि त्यापूर्वी अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत. रामराजे, ही महत्वाची बैठक आहे, मंत्र्यांची कामगिरी आणि व्यूहरचनेबाबत चर्चा होईल, अधिक काय माहिती? बिल्कुल गिरीश, 2 दिवस लगातार बैठका होणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजता 1 बैठक सुरू होईल. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू होईल आणि सर्व मंत्री जे आहेत ते आपापलं रिपोर्ट कार्ड सादर करणार आहेत, आपल्या मंत्रालयामध्ये काय काय काम केलेलं आहे आणि 2024 पर्यंत कोणतं काम केलं जाणार आहे आणि ज्यावेळेस 2024 निवडणुकीला सामोरं जाता येईल त्यावेळेससुद्धा जनतेच्या समोर कोणती महत्त्वाची कामं केलीत हे दाखवणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच नवीन वर्षामध्ये कामाला लागण्याचे संकेत आता नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत. आज ही बैठक रात्री 9 ते 10 पर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर उद्या पुन्हा सकाळी बैठक सुरू होईल ते संध्याकाळपर्यंत चालणार आहे. म्हणजेच की उद्याचा दिवससुद्धा पूर्ण दिवस या बैठका असणार आहेत. प्रत्येक विभागावार प्रेझेंटेशन दिलं जाईल, रोजगार, कृषीच्या संदर्भामधले मुद्दे, उद्योगाच्या संदर्भामधले मुद्दे, सुरक्षेच्या संदर्भामधले मुद्दे आणि अन्न पुरवठा असतील, आरोग्य आहे, त्याचबरोबर इतर टेलिकम्युनिकेशन पण मुद्दे आहेत. हे सर्वच मुद्दे जे आहेत त्याचं प्रेझेंटेशन होणार आहे आणि त्यानंतर मात्र विस्तार कधी होईल त्याची वाट पाहावी लागणार आहे, कारण याच रिपोर्ट कार्डवर विस्तार असणार आहेत. ज्यांची क्षमता नाही, जे अकार्यक्षम आहेत, त्यांना डच्चू दिला जाणार आहे. परंतु नवीन वर्षामध्ये धडाक्यामध्ये कामगिरी या सरकारनं सुरू केली आहे असं म्हणावं लागेल, कारण 2024 निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. आणि रामराजे, कोणाच्या रिपोर्ट कार्डवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ताशेरे मारतायत हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.